नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली. अनेक उमेदवारांचं भवितव्य या मतपेट्यांमध्ये कैद झालंय. यामध्ये मतदानाच्या पेट्या नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहातल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या. या स्ट्रॉंग रूम बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी. राज्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे आणि आता संपूर्ण दिलेल्या मतदारांचा कौल मतपेटीत बंदिस्त झालाय. मी सध्या नाशिकच्या दादासाहेब गायकवाड या ठिकाणी असलेल्या सभागृहाच्या परिसरामध्ये आहे. मतदानाच्या ज्या पेट्या आहेत ते याच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या ज्या मतदानाच्या पेट्या आहेत त्याच या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहे. या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण यंत्रणा आपण जर बघितली तर ती आता स्ट्रॉंग असल्याची पाहायला मिळते. CCTV कॅमेऱ्यांसह 3 लेअरमध्ये ही सुरक्षा यंत्रणा राबवण्यात येते. CRPF SPG कमांडो त्यासोबत नाशिक शहर पोलीस यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्ट्रॉंग रूमची सुरक्षा आहे ती पाहायला मिळते. एकंदरीत नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे आणि यानंतर अनेक उमेदवारांचं भवितव्य हे आता मतपेट्यांमध्ये कैद झालंय. एकंदरीत या संपूर्ण पेट्या नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृह या ठिकाणी ठेवण्यात आलाय आणि या स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजूला जर बघितलं तर आपल्याला नाशिक शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय. एकंदरीत येत्या 23 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्या तोपर्यंत या संपूर्ण मतपेट्या ज्या आहेत त्या मतपेट्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी 3 लेअरमध्ये ही संपूर्ण सुरक्षा यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते. नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजूला जे आहे ते पोलीस जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत येत्या 23 तारखेला या निकालाच्या पेट्या उघडल्या जातील आणि जो जो निकाल जाहीर होईल तोपर्यंत या संपूर्ण पेट्या सुरक्षित राहाव्या यासाठी संपूर्ण प्रशासन हे अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.